आणि गोंयचे नामनेचे ॲक्टिविस्ट शंकर पुळजी येयले आसा. हांव तांच्या कडेन मागता की तांच्यांनी हेज्या पयले ह्या विशयाचेर उलयले ते, पूण तरी आसून जो काल इन्सिडंट झाला पळय त्या विशया खातीर हे मुद्दाम येयल्ले आसा. बरें दिसले आमकां ताकाय सांग उलो मारता की ताणी हे करपाचे. माझे नाव शंकर पुळजी आणि हांव या रोडान डेली ट्रॅव्हल करता. गेली 8 वर्सां झाली आणि वो रस्तो जेन्नाच्या एमबीआरान बांधपाक घेतला न्हू, इच अँड एव्हरी पार्टाचेर माझी नजर असलेली आणि ज्या जागेर चुकीचे किती झाला त्यांना त्यांना हायन व्हिडिओ काढून सरकारक रिक्वेस्ट केले की हे तुमचे चुकता हांगासर हे सारखे करा म्हणून. हे जे नैबाग जंक्शन आहे, वन ऑफ द डेंजरस जंक्शन इन गोवा, वन ऑफ द डेंजरस जंक्शन इन गोवा. गावातल्या लोकांनी रिक्वेस्ट केली, सगळ्यांनी रिक्वेस्ट केली, हे जंक्शन त्यांना नाका असलेले. सर्व्हिस रोड त्यांच्यानी अजून मेरेन वर रेडी करूक ना. म्हटले तुम्ही लोकांची मडी मेजपाक रावल्यात कसे तयार. माका सांग, जेन्ना एमबीआरान हो रस्तो बांधपाक घेतलो ना हायवे, त्यांना त्यांच्यानी पहिली कन्सल्ट पंचायतीन करूंक जाय असलेले की बाबा तुमकां रस्ते कसे जाय, ते तुमकां रस्ते जाय तशे आम्ही बांधता म्हणून. एमबीआराक जाय तशे आणि सरकाराक जाय तशे न्हू. अरे माका सांग, आमची गोरवां आहा, लोक ट्रॅव्हल करता, कितें कितलेशे टुरिस्ट येतात ज्यांना रस्ते कळना एक टायमाचेर. तुमची जंक्शनां बांधल्यांनी नॉनसन्स, लायटी ना, सायनबोर्ड्स ना, करूंक उठल्या कितें तुम्ही, करूंक उठल्या कितें. म्हाका एक सांग, आयज पीडब्ल्यूडीचे नेग्लिजन्सा खातीर लोक मेला, हालींच्या ह्या 3-4 महिन्यान दोग जाणां मेल्या ह्या गांवची. म्हटल्यार सरकार ह्या गांवची मडी मेजतले फक्त आणि लोकांक लोक मरता ते पळयतले. कितें हांव खंयच्या राजकारण्याक ब्लेम करना, हांव गव्हर्मेंट डिपार्टमेंटाक ब्लेम करता. हे इनिशिएटिव्ह गव्हर्मेंट डिपार्टमेंटाचे पीडब्ल्यूडी इन्स्पेक्ट करपाक जाय आसलेले, खंयची जंक्शनां सेफ आहा आणि खंयची जंक्शनां रिस्की आहात ती, आणि त्याचेर त्यांच्यानी कितें तरी सोल्युशन काढपाक जाय आसलेले. ह्या जंक्शनाचे लायट ना म्हणून कितले व्हिडिओ काढले, रिक्वेस्ट केली. कितें काल धारगळ थंय मस मेलेली, आदले दिसा मेल्या 24 वरां ती मस थंयसरली उखल्ल्या. म्हटल्यार तुम्ही कितले नेग्लिजंटली वागतात ते पळया. तुमकां कोण मेलो, कितें मोडोन पडलो जाल्यार तुमकां कांयच पडून वचोंक ना. ही सगळी जबाबदारी सरकाराची आणि हे नैबाग जंक्शन हांव जाल्यार आतां रिक्वेस्ट करतां की सरकारान येऊन हे इन्स्पेक्ट करून माझ्या हिसपान जाल्यार हे बंद करपाक जाय आणि कितें तरी पर्याय काढून त्यांच्यानी फुडें जंक्शन दिवपाक जाय, जाल्यारूच त्याचे सोल्युशन येतले. कित्याक आयज जेन्ना करासवाडे आम्ही पळयता, धारगळी आम्ही पळयता, पेड्या पळयता, आम्ही नैबागान पळयता, हांगा एक्चुली वयर फ्लायओव्हर जाल्लो आणि अंडरपास जाय आसलेले, ते तुम्ही बायपास केले पैसे वाचोवपाक. आणि कोणी पैसे खाल्ले ते सरकारान चेक करपाक जाय. एमबीआराक जर सपोज फंड नासलो न्हू जाल्यार येदी मोठी हायवे बांधली कशी, येदी मोठी हायवे बांधली कशी. आणि जे फ्लायओव्हर बांधपाक मॅक्स टू मॅक्स हांव तुम्हाला सांगता 100 कोटी खर्च येतलो आसलो, व्हडलोसो येवचो नासलो. कित्याक तुम्ही हे नॅशनल हायवे ज्या जाग्याचेर 100 स्पीडीन गाडये जे वयतात, तुम्ही 40 स्पीडीचो बोर्ड मारला पूण कोण तुमची स्पीड मानिना. अते पळय रमलर्स घातलेत न्हू, कोण रावना ते रमलर्साचेर. नॉनसन्स प्लॅनिंगा खातीर लोक मरता हांगासर, कितें नॉनसन्स प्लॅनिंगा खातीर. आणि ते 100 कोटी वाचोवपाक फ्लायओव्हराचे तुम्ही आयज लोकांक हांगा मारून उठले. हांव तुमच्या ह्या घाणेडे कृतेचो निषेध करता आणि सगळ्या पेडणेकरांक रिक्वेस्ट करता, तुमच्या जिवाची काळजी आहा जाल्यार हे जंक्शन बंद करपाक भायर सरा. देव बरें करू.